हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले. तुम्हाला माहितीच आहे, मी वेगवेगळ्या गोष्टी या चॅनलवर सांगायला येत असते आणि आज मी तुम्हाला खूप काहीतरी वेगळं सांगणार आहे. वेगळं मी तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स सांगणार आहे. ओके, मला माहिती आहे आपण रागमालेची मी सिरीज करत होते. 2 एपिसोड 2 व्हिडिओज केले, तिथेच थांबले. मी तुम्हाला 12 प्रॉमिस केलेला आहे, 12 व्हिडिओ आपण करणार आहोत. मध्ये माझं एक्झिबिशन होतं ना, म्हणून मला वेळ नाही झालेला. मी नक्की ह्याच्या पुढे कंटिन्यू करणार आहे, पण मला आज तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचंय. वेगळं मी ह्याच्यासाठी सांगते की मी आतापर्यंत माझी पेंटिंग दाखवली, सगळ्या गोष्टी दाखवल्या, पण ही जी गोष्ट मी 2 वर्षापूर्वी केलं होतं, मी नाही, आम्ही सगळेजण, आम्ही खूप जण होतो आणि आम्ही सगळ्या टीमनी एक खूप चांगला इव्हेंट केला होता. खूप चांगलं आर्ट एक्झिबिशन केलं होतं. त्याच्यात इन्स्टॉलेशन होते, बरेच जणांचे पेंटिंग्स होते, खूप होतं. आणि त्याचं नाव होतं आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे काहीतरी वेगळं करायचं आम्ही ठरवलं होतं. आम्ही म्हणजे खरं तर आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो. ते होते राजू सुतार. राजू सुतार क्युरेटर होते, राजू सुतार, वैशाली ओक आणि द बॉक्समध्ये प्रदीप वैद्य, रुपाली वैद्य यांनी आम्हाला ती जागा, त्यांच्या जागेत होतो, त्यांचा सपोर्ट होता. तर अशी सगळी मोठी टीम मिळून आम्ही हे सगळं केलं होतं. आणि मला फार वाईट वाटलं की पुण्यात खूप लोकसंख्या आहे पण तरी खूप कमी लोक आले असं मला वाटलं. तरी भरपूर गर्दी होती पण लोकसंख्येच्या मनाने यार कमी झाले होते. म्हणून मला वाटलं आम्ही जो काय उद्योग केला किंवा मीच त्याच्यात, मी हिरोईन आहे ना आता, ह्या व्हिडिओची मी हिरोईन आहे, म्हणजे मीच म्हणणार आहे. तर मी जे काय उद्योग केला तो तुम्हाला काही माहिती नाही आहे, तर तो उद्योग मी सांगणार आहे. उद्योग म्हणजे काय? तर आम्ही ते कसं काय केलं, आउट ऑफ द बॉक्स आमचं कसं काय, आम्ही त्याच्यात आर्टवर्क ठेवलं, आम्ही काय विचार केला आणि आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आम्ही काय विचार केला, प्रोसेस कशी होती, हे आज मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. आता आउट ऑफ द बॉक्स म्हणजे खरं तर इट इज व्हेरी रिलेटिव्ह की कोणाला कुठली गोष्ट वेगळी असणं, म्हणजे आपण नेहमी जी गोष्ट करत नाही चौकटीत त्याच्या बाहेरची गोष्ट करणं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स, असं सरळ सरळ उत्तर आहे. तर आमची झाली होती सुरुवात. तर म्हणजे आमची टीम ठरलेली होती की हे लोक ह्याच्यात भाग घेणार आहेत आणि सुतार सर त्याचं क्युरेट करणार आहेत तो शो. तर आम्ही भेटलो. मग माझंच एक्झिबिशन होतं वॉटर कलरचं, PNGला होतं, ओमला. तर तिथे आम्ही अगदी सगळ्यात पहिल्यांदा भेटलो वगैरे. आणि आम्हाला ईगर, म्हणजे मी तर फार अशी ईगर होते की हां मला काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करायचं आहे, मी यू करणार, ती यू करणार. आणि मी माझ्या वेगवेगळ्या आयडिया सांगायला लागले होते कारण मी इंटरनॅशनल एक्झिबिशन्स बघितले होते, इन्स्टॉलेशन बघितले होते आणि मग त्याच्यातल्या वेगवेगळ्या आयडिया मी एकदम फटाफट खूप स्मार्टली सांगत होते. आपल्याला तीच घाई असते नेहमी, कुठलाही विषय सांगितला की त्याचं आउटपुट काय असेल ह्याची घाई असते किंवा त्याचं व्हिज्युअलायझेशन असतं. मी आउट ऑफ द बॉक्स काय करीन हे आम्ही ठरवायला लागलो होतो आणि ते मटेरियल बघायला लागलो होतो की आम्ही ह्या मटेरियलमध्ये करू. हां, कोणी म्हणलं मी कागदाचं करीन, कोणी म्हणलं आम्ही मूर्तीच करू, कोणी म्हणलं नाही आम्ही पेंटिंगच करणार आहे, कोणी म्हणलं आम्ही वेगवेगळे मीडिया मी नेहमी हाताळत असते मग तेच मी करीन. तर हे सगळं आम्ही बोलत होतो मीडियाबद्दल. मीडिया आम्ही काय वापरणार आहोत आणि आम्ही शेवटी काय करणार आहोत ह्याच्याबद्दल बोलत होतो. आणि अर्थातच आमच्या क्युरेटरांनी सांगितलं आम्हाला की हे नाही आहे. आपल्याला आयुष्यात आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणत असतो ना की हे आयुष्यच एक प्रोसेस आहे, हे आयुष्य जगणंच मला महत्त्वाचं आहे, एंड गोल काही मला महत्त्वाचा नाही आहे, मी काय करते तेच महत्त्वाचं आहे. पण ते तसं काही आपल्याला नसतं. आपण आपलं जे काय मेन एम काय करायचं ते आधी लक्षात घेऊन मग ते त्याप्रमाणे करायचा विचार आपल्या मनात असतो. पण मग आम्ही हे शिकलो तेव्हा आधी विचार करायला हवा आहे. विचार स्ट्रॉंग असेल तर तुमचं आर्टवर्क अर्थातच चांगलं येणार आहे, चांगलं होणार आहे. आणि विचार करायला पाहिजे. मग जेव्हा त्यांनी त्यांच्या स्पष्ट शब्दात आम्हाला सरांनी सांगितलं तेव्हा मला ट्यूब पेटली आणि मला कळलं तर इथे गप्प बसायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आणि मग मी विचार करायला लागले ऍक्च्युली आउट ऑफ द बॉक्स असं वगैरे काय. तर ते आम्हाला म्हणत होते की जे न्यूज पेपरमध्ये येत आहे त्या न्यूज काही आपल्याला आर्टवर्कमध्ये दाखवायच्या नाही आहेत. तुमचं स्टेटमेंट काय, तुम्ही काय अर्क काढलाय, तुमच्या विचार मंथनातून तुम्हाला काय वाटतंय आणि तुमचं स्टेटमेंट समोर यायला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की नेहमीच, आता तुम्ही प्रकृतीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर मला नेहमीच असं वाटतं की माझं स्टेटमेंट किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचं स्टेटमेंट किंवा भारतीय संस्कृतीच्या जे आपण विचार करतो
तो विचार, मेन जी विचारधारा आहे त्याच्यातनं इनवर्ड आत बघणं हेच मेन माझा बेस असल्यामुळे मला कदाचित ते सुचलं असावं आणि मला काहीतरी सुचलं तेव्हा. ऍक्च्युली आजूबाजूला नेहमीसारख्याच न्यूज येत होत्या, वाईट गोष्टी घडत होत्या आणि मला वैतागही आला होता. आता मला आठवत नाही, त्याच्यापेक्षा अजून वाईट गोष्टी आत्ता पण घडत आहेत, पण तेव्हा खूप वैताग आला होता ते ऐकून बघून. आणि वाटलं होतं लोक असं का करतायत यार, आणि का करतात याचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला आम्ही तेव्हा माझ्या तेव्हाच्या माझ्या स्थितीवरनं, तेव्हाच्या माझ्या बुद्धीवरनं मी तो विचार केला आणि मला हे सापडलं. तर मी हे आधी लिहिलं आणि ती माझी प्रोसेस चालू झाली. ते सांगणार आहे, मी वाचून दाखवणार थोड्याच वेळात. त्याच्या आधी तुम्ही जर व्हिडिओ लाईक करत नसाल तर प्लीज लाईक करा यार, मी खूप कशाने हे व्हिडिओ करते. मला आवडला असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंतची थोडीशी गोष्ट आवडली असेल तर बाकीच्यांना शेअर करायला चालू करा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथे एक असं बेल आयकन असतं ते दाबा. मी हे कधी सांगत नाही पण आता मला सांगायला पाहिजे, कारण हे कंटेंट सगळीकडे पोचायला पाहिजे. नक्की क्युरेशन म्हणजे काय असतं, नक्की ॲड प्रोसेस काय असते हे लोक सांगत नाहीत, तर मी सांगायचा प्रयत्न करते माझ्या बुद्धीप्रमाणे. तर ते प्लीज लोकांपर्यंत पोचवा, स्टुडंट्सपर्यंत पोचवा. तुमच्या माहितीतले कोणी ॲड स्टुडंट असतील तर त्यांना हे व्हिडिओ नक्की, हा व्हिडिओ गेला पाहिजे असं मला वाटतं. तर हां, तर आता काय झालं, पुढे काय झालं ते ऐका. ओके, तर मग मी लिहिलं काय, दफन. ॲक्च्युली दफन हे टायटल मी नंतर दिलं, पण मी आधी लिहिलं होतं, ते वाचून दाखवते आता. कधी बातम्या ऐकल्या, लोकांचं विचित्र वागणं बघितलं की वाटतं कधी कोणी असं का वागतं. आपण जे चांगलं किंवा वाईट म्हणतो ते त्या वाईट वागणाऱ्या किंवा वाटणाऱ्या माणसांचा नाश केला तर चांगलं होईल का. ॲक्च्युली हा विचार माझ्या मनात असा का आला होता, कारण मी काहीतरी स्टेटमेंट कोणाचं तरी वाचलं होतं की या सगळ्या वाईट लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. हे नेहमीचे आपली स्टेटमेंट असतात लोकांची, तर त्याच्यावरनं मी हा विचार केला की त्यांचा नाश केला तर चांगलं होईल का. पण थोडं मुळाशी गेल्यावर वाटतं, आपण जन्मताच असे असतो का. जन्मल्यावर मिळणाऱ्या किंवा चिकटणाऱ्या अनेक गोष्टी, आई बाबा, घर, जात, देश, गुण अवगुण, चांगलं वाईट, हे असे खूप लाखो लिहिलं आहे मी आता. अशा लाखो गोष्टींची आवरणं आपल्यावर चढत जातात, काही गरज म्हणून असतात कदाचित, पण ही आवरणं आपण स्वतःचं अस्तित्व, ही आवरणं आपण स्वतःचं अस्तित्व समजायला लागतो, आपलं आयडेंटिटी समजायला लागतो. कळत न कळत त्या आवरणांना घट्ट करतो. आतल्या तेजाचं दफन होतं, आतल्या जाणीवेचं, स्वत्वाचं, तेजाचं दफन होत चाललंय. आणि हे जर आपल्याला कळलं तर काहीतरी होऊ शकेल असा विचार होतो. म्हणजे आपण जे लहानपणापासून जगत येतो नकळत ते सगळं आपल्याभोवती गुंढाळत जातो. आणि जे आतलं अस्तित्व आहे, म्हणजे आपण स्वतः आहोत, आज जो आहोत, खरं जे तेज आहे ते झाकलं जातं आहे. आणि त्याच्यामुळे या ज्या सगळ्या नको असणाऱ्या, ज्या सगळ्या नाही घडायला पाहिजेत, मानवतेच्या विरुद्धच्या ज्या गोष्टी किंवा बातम्या आपण ऐकतो त्या घडत आहेत असं मला वाटतं. आणि ह्याचं सोल्युशन या लोकांचा नाश न करून त्यांना ही जाणीव करून देणं की हे काहीतरी आत बघायला पाहिजे प्रत्येकाने, ही जास्तीत जास्त जाणीव निर्माण करावी असं मला तेव्हा वाटलं. आणि मग मी ते लिहिलेलं त्याच्यावर विचार करायला लागले. मी अर्थातच सरांना दाखवलं, ते म्हणाले की हां हां, योग्य विचार चालला आहे. मग त्याच्यावर मी खूप विचार केला आम्ही महिना दीड महिना. हां, आणि मी तुम्हाला सांगितलं ना, पहिले आमची मीटिंग एक्झिबिशनच्या इथे वगैरे झाली, तसं नाही आहे. आम्ही आधी द बॉक्स बघितला आणि ते सगळं काळे पडदे लावलेला तो बॉक्स असं बघून, आणि इथे आपल्याला एक्झिबिशन करायचं हे बघून आम्ही थोडंसं जरा बावरलो होतो, कारण ती स्पेस, ती जी जागा होती ती खूप वेगळी होती. आणि त्या जागेला अनुसरून, त्या जागेशी कनेक्ट होईल असं पण आम्हाला काहीतरी तिथे एक्झिबिशन करायचं होतं, हे पण एक होतं. आणि आमचं स्टेटमेंट क्लिअर असलं पाहिजे आणि आमचं स्टेटमेंटच आम्हाला दाखवायचं होतं. तर अशी आमची जर्नी सुरू झाली. एक दीड महिना आम्ही खूप एकमेकांच्या डोक्याला त्रास दिला, सरांच्या डोक्याला त्रास दिला, आणि असे विचार मी जो तुम्हाला वाचून दाखवला त्याच्यावर मी विचार करायला लागले. आता हा विचार पक्का झाला, मला हे दाखवायचं होतं, मला ही आवरणं चढलेली दाखवायची होती. त्याला बरेच गोष्टी होत्या, बऱ्याच प्रकारे असं करूया का, असं करूया का, असं मी मनात विचार करत गेले आणि एक काहीतरी सुचत गेलं.
आणि तेव्हा माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये एकांनी ते केलं होतं, लाईव्ह पोर्ट्रेट म्हणतात त्याला. तर ते ॲक्च्युअल माणसाला गुंडाळून पट्ट्या बांधून करायचं आणि मग ते कापून त्याचं मॉडेल तयार करायचं, असे एक ती प्रोसेस होती. हे बघा इथे दिसतंय, फोटो टाकते मी. अनफॉर्च्युनेटली खूप फोटो माझे ठेवले नाही आहेत, खूप डिलीट करून टाकलेत फोटो वेड्यासारखे. काही फोटो तुम्हाला दाखवायला आहेत, प्रोसेसचे फार फोटो नाही आहेत माझ्याकडे. तर मग ती प्रोसेस, ॲक्च्युली विचारांची प्रोसेस महत्त्वाची होती आणि त्याच्यावर आपण ते स्ट्रॉंगली लोकांना कसं पोचवू शकू ह्या एक त्याच्यामागे नंतर विचार व्हायला लागला. आणि मग ते जो आपल्याला हा विचार सांगायचा आहे तो आपण दाखवणार आहोत, तो वेगळ्या पद्धतीने थोडासा आता दाखवायचा विचार पण मी करायला लागले होते. आणि तो स्ट्रॉंगली मला दाखवायचा होता, कारण तो वेगळा विचार होता. खरं तर हा विचार वेगळा पण नाही आहे, मी म्हटलं ना तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स म्हणजे काय, आपण नेहमी विचार चौकटीत करतो त्याच्या थोडंसं बाहेर जाणं. आणि काही काही अशी पण कमेंट केली होती की हा एका बॉक्समधनं दुसऱ्या बॉक्समध्ये, असं पण आपण म्हणू शकतो. खरं तर इट इज व्हेरी कॉन्टेक्स्ट रिलेटिव्ह आहे सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा आम्ही तो प्रयत्न करत होतो आमच्या दृष्टीने. आणि माझ्या मते हे थोडं आउट ऑफ द बॉक्स होतं की माझ्या मते बॉक्समधलं काय आहे, त्या लोकांना मारून टाका, यांना जेलमध्ये घाला, हे करा. पण त्याच्याऐवजी सगळ्या लोकांना आत बघायचा अवेअरनेस निर्माण करा. आणि त्या पट्ट्या बांधल्या गेल्या तुमच्यामुळे, तुमच्या भोवती तुम्ही ते नाही आहात, तुम्हाला खोटं लोकांनी काय काय सांगितलं आहे आणि म्हणून तुम्ही ती आयडेंटिटी त्या ते सगळ्या गोष्टी धरून तुम्ही वागताय विचित्र, हे मला सांगायचं होतं. मग मला हे ॲक्च्युली माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये हे दिसलं, लाईव्ह पोर्ट्रेट जे केलं होतं ते. आणि मग मी तसं करायला लागले. मी आधी विचार केला होता की वस्तूंना गुंडाळू आणि मग त्याच्यात लाईट दाखवू, आणि तो लाईट म्हणजे तेज आणि बाहेरनं पट्ट्या बांधलेल्या आहेत असं सिम्बॉलिकली दाखवायचं असं साधारण माझ्या डोक्यात होतं. पण करता 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 माणूसच तयार करावा बसलेला, असं मी एक विचार केला. आणि ती प्रोसिजर आता कशी झाली, मी ते कसं ठरवलं, मी ते ट्रायल काय करत गेले वगैरे, हे जास्त मला एक्सप्लेन करता येणार नाही, मला जास्त फार आठवतही नाही आहे. पण मी बरंच खूप छान मस्त एक्सपिरियन्स होता तो, कारण मला काहीच माहिती नव्हतं. मी ते जे पोर्ट्रेट केलं ना, ते जे मी पोर्ट्रेट नाही म्हणत, स्कल्पचर केलं, स्कल्पचर होतं ना ते, लाईव्ह स्कल्पचर, सॉरी चुकीचा शब्द वापरते मी, लाईव्ह स्कल्पचर होतं ना ते मी पहिल्यांदा केलं होतं. आणि ते मटेरियल माझ्यासाठी नवीन होतं, ते सगळंच नवीन होतं. खूप मजा आली, खूप धडपडीने केलं. आणि त्याच्यासाठी माझा सगळ्यात बेस्ट व्यक्ती, बेस्ट मॉडेल माझ्यासाठी मदतीला धावून आलो, माझा नवरा. जेव्हा काही गरज पडली कशाची तर कोणाकडे धावून जायचं, तर ठरलेलं आहे आपल्या नवऱ्याकडे. तर त्यांनी तो बसला, त्यांनी 4-5 दिवस अक्षरशः बसला. तर मी त्याला असं चेहऱ्याला वगैरे पण ते गुंडाळलं होतं, म्हणजे मी ते फूड फॉईल आणि ज्याच्या पेपरच्या पट्ट्या आहेत ना त्यांनी ते केलं होतं. त्याला तोंडाला पूर्ण गुंडाळलं होतं, ना मानेला, सगळ्या शरीराला त्याला गुंडाळून मग एक एक अवयव करून तो कापून मग नंतर तो मी जोडला आणि मग ते सगळं तसं तयार केलं होतं. तर हे करायचं कारण काय आहे, तर मला ते पोकळ हवं होतं आणि ट्रान्सपरंट हवं होतं. मग ट्रान्सपरंट हवं होतं त्याच्यासाठी मी ती फूड फॉईल वापरली. ती फूड फॉईल नाही, ती जी रॅपर आपण वापरतो ती प्लॅस्टिकची असते ती, त्याच्यातनं कारण लाईट बाहेर येऊ शकेल. आणि तरीसुद्धा पट्ट्या गुंडाळल्यात हे सिम्बॉलिकली दाखवायचं होतं, म्हणून मी त्या पट्ट्या पेपरच्या वापरल्या त्याच्यावर. मग त्याचा आधी रंग कुठला करावा, पांढरा करावा का, हे करावा असं, शेवटी तो मी पांढराच ठेवला. वेगवेगळे विचार चालले होते काय काय, आणि मग ते केलं. ते करणं भयंकर अवघड होतं, करणं पण अवघड होतं. विचार आणि तर आम्ही एकमेकांच्या डोक्यांचे भुगे केलेच होते, पण ते करणं पण अवघड होतं. माझ्या मैत्रिणी म्हणल्या मला, मी बसते, म्हणजे मला वैशाली पण म्हणली मी बसते, ती बसली पण असती, सगळे मदत करायला तयार होते. पण मला ते न्यूट्रल हवं होतं, बॉडी न्यूट्रल हवी होती, जरा बाईची बॉडी नको होती मला. एक रिप्रेझेंटेटिव्ह माणसाचं रिप्रेझेंटेशन मेल फिगरमध्ये येतं असं मला वाटतं जास्त, कारण न्यूट्रल असतं ते. तर मी मग तो असाच माझा नवरा पेशंटली खूप बसला बिचारा, आणि मी ते केलं कम्प्लीट आणि ते झालं. आणि मग त्याच्यात मी तो लाईट सोडला आत, आणि ते अर्थातच ते असं मऊ झालं होतं. त्याला ते स्टफ होण्यासाठी त्याच्यात ते आपण टेडीमध्ये भरतात ते मटेरियल भरलं, बरेच काय काय त्याचे उद्योग केले, ते स्टेबल होण्यासाठी, ते खूप जड झालं होतं स्टर्डी होण्यासाठी, मग तो बसायला पाहिजे. आणि त्या लाईटने ते पघळत होतं आतलं मटेरियल, ते मला लक्षात आलं नव्हतं. मग त्याच्यासाठी पण मग थोडं स्टफिंग वाढवलं, असं सगळं करत करत द बॉक्सच्या दिवशी, आउट ऑफ द बॉक्स जेव्हा आमचं होतं, तारीख आता मी पोस्टरवर टाकते, तारीख पण लक्षात नाही आहे कधी केलं होतं. मला वाटतं 29 नोव्हेंबर होतं का,
असावं बहुतेक हां. तर तेव्हा आम्ही ते केलं आणि सक्सेसफुल झालं आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींनी, सरांनी, वैशालींनी सगळ्यांनी खूप उत्तम प्रोजेक्ट्स आणि इन्स्टॉलेशन केले होते. त्यांचं पण सगळ्यांना सांगायला पाहिजे, सगळ्यांचं सांगायला पाहिजे. पण हाच हाच व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे आणि प्रत्येकाचं त्यांचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगावा असं मला वाटतं. तर आपण ते करूयात बघू. पण आता हे मी माझा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे आणि तुम्हाला मी चित्र पण दाखवले, फोटो जेवढे आहेत तेवढे दाखवलेत. तर लोकांना खूप आवडलं होतं ते आणि ते असं होतं. तर मेन म्हणजे इनवर्ड बघायला पाहिजे, आत बघायला पाहिजे, हा मला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. आणि हे त्याच्यातनं आम्ही स्ट्रॉंगली मी दाखवायचा प्रयत्न केला. त्यातनं तो लाईट टाकला होता, तो लाईट दिसत होता आणि पट्ट्यांमुळे तो जे तेज मी म्हणतीये की ते जे गुंढाळलं गेलं आहे आपल्या आयडेंटिटीमुळे किंवा आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्याच्यामुळे, आपण ज्या चुकीच्या गोष्टी आत स्वतःला शिटकवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे, तर ते मला तसं दाखवायचं होतं आणि ते दाखवलं गेलं स्ट्रॉंगली. आणि तर असं होतं आमचं इन्स्टॉलेशन आउट ऑफ द बॉक्स. तर मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं. मी बऱ्यापैकी शॉर्टमध्ये आता सगळं नंतर जो खूपच शॉर्टमध्ये सांगितलं आहे, तसं लॉंग सांगायचं झालं तर आम्ही 1.5 ते 2 महिने आम्ही सगळेजण एकत्र भेटत होतो, आमच्या क्युरेटरना त्रास देत होतो आणि दादांनी, प्रदीपदादांनी, रुपालीताईंनी खूप आम्हाला इतका सपोर्ट केला आणि इतकं बेस्ट लाईटिंग केलं द बॉक्समध्ये. तो सगळं ब्लॅक आहे ना, काळं आहे ॲक्च्युली. हा, आणि मी लाईट ठेवायचा का माझ्या डोक्यात आलं, कारण तो काळा जो स्पेस होती त्याला अनुसरून त्याच्या दृष्टीने त्याला कनेक्ट होईल असं, म्हणजे कारण त्याच्यातनं तो चमकत होता त्याच्यामुळे. मग माझा माणूस, मग ते सगळेजण बँडेजवाला माणूस कोणी म्हणत होतं, कोणी काय म्हणत होतं, कोणाला वाटलं हे हॉस्पिटलमधलं आहे का, कारण पांढऱ्या पट्ट्या होत्या तर पांढऱ्या पट्ट्या म्हणून लोकांना वाटतं की ते हॉस्पिटलमधले. अशी गंमत गंमत लोकांना प्रत्येक वेगवेगळं वाटत होतं. पण माझा विचार, मी अगदी सगळ्यांना अगदी नुसता मोठमोठ्यांनी सांगत होते, खूप मज्जा आली तेव्हा, खूप छान झालं. आणि माझ्या मते माझ्याकडनं सांगायचं होतं, सांगून घ्यायचं होतं कोणाला तरी की हे असं असतं, इनवर्ड बघायला पाहिजे, आत बघायला पाहिजे, हे बाहेरचं सगळं आपलं आवरण शक्यतो जेवढं टाकून देता येईल आपल्याला काढून टाकता येईल तेवढं टाकलं पाहिजे. तर हे सांगायचं मी तेव्हा प्रयत्न केला होता आणि असं सक्सेसफुल झालं आमचं एक्झिबिशन. आणि खरं ह्याच्यात सांगण्यासारखं आता खूप आहे. आणि सॉरी जर मी काही विसरले असेल, जेव्हा आता हे माझे सगळे फ्रेंड्स जे आम्ही सगळ्यांनी टीमनी केलं ते सगळे बघत असतील, तर त्यांच्या लक्षात येईल की ही काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाही आहेत, आमची नावं नाही घेतली. मी ॲक्च्युली नावं नाही घेतलेली, पोस्टरवर नावं आहेत आणि मी हा व्हिडिओ टाकणार तेव्हा सगळ्यांना टॅग करणार आहे, ते सगळेजण होते. आणि आम्ही खूप मज्जा केली टीमवर्क आणि खूप छान. आणि सरांनी तर आम्हाला गाईड केलंच आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता काहीतरी वेगळं करण्याचा आउट ऑफ द बॉक्स. खरंच माझ्यासाठी खूपच आउट ऑफ द बॉक्स होतं आणि सगळ्यांनी ते बघावं असं मला वाटत होतं आणि आत्तासुद्धा सगळ्यांना हे कळावं असं मला वाटलं. ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, बघा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट्समध्ये, मला पर्सनल विचारा, कमेंट्समध्ये विचारा, लाईक करा. ओके, तर माझ्या मते मी बऱ्यापैकी सांगितलंय, जरा गुंडाळलं मी सांगताना, कारण मोठा व्हिडिओ नको व्हायला ना मला. मला फक्त ते सांगायची होती कन्सेप्ट. मला वाटतं तुम्हाला कन्सेप्ट कळली असेल, कन्सेप्ट कळली असेल. मेन हेच आहे की आपण जर आत बघायला सुरुवात केली तर कदाचित आपल्याला सोल्युशन सापडेल, आपण काय जे वागतो विचित्र प्रत्येक माणूस. आणि माझ्यासाठी ती सुरुवात होती. मी आत्तापर्यंत इनवर्ड म्हणजे आत बघायला पाहिजे किंवा आपण स्वतःला बघितलं पाहिजे हे मला माहितीच होतं, हे लक्षात होतं. पण तिथून माझी खरी जास्त सुरुवात झाली आणि मी जास्त विचार करायला लागले, जास्त आत्मशोध असा मोठा शब्द आपण वापरू शकतो तो चालू झाला होता. ठीक आहे, मला वाटतं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते.